आणि आता आपण पुढचा जो सिनियर गट आहे 8वी 9वीचा त्याच्याकडे वळतो आहोत आणि त्या गटातली पहिली कॅन्डिडेट आहे किरण माने. शिवाई बालक ना, शिवाई बालक मंदिर शाळेची विद्यार्थिनी आहे. तू पण स्कॉलरशिप आणि होमी बाबाला काय अपियर झाली मिळाली काय? मी फक्त पास झाली, मला स्कॉलरशिप वगैरे मिळाली नाही आणि सेकंड लेवलला पण मी सिलेक्ट नाही झाली, फक्त पास झाली. बाबाच्या हो. हां ओके. तर आता तू स्कॉलरशिपची परीक्षा दिलीस किंवा आपण स्कॉलरशिप आपण स्कॉलर म्हणतो, तर स्कॉलर म्हणजे हुशार असणं महत्त्वाचं आहे का आपल्याकडे हुशारी असणं महत्त्वाचं आहे? स्कॉलर म्हणजे आपल्याकडे हुशारी असणं महत्त्वाचं आहे, कारण की नुसतं आपण हुशार म्हणून आपल्याला काय येतं हे आपल्याला माहितीच नसेल, तर आपली हुशार म्हणणं काय कामाचंच नाही. जर आपल्याला माहिती की आपल्याकडे हुशारी आहे आणि काहीतरी आपल्याला दाखवायचं आहे म्हणजे आपण त्या फील्डमध्ये किंवा आता स्कॉलरशिप म्हणल्यावर नुसतं हुशार म्हणून चालत नाही, कारण त्याच्यात आपल्याला आपला टॅलेंट दाखवायला लागतो, आपला अभ्यास दाखवायला लागतो, त्याच्यामुळे हुशारी ही महत्त्वाची असते. काय फरक काय हुशार आणि हुशारी याच्यात फरक काय आहे? नाही माहिती. पण तुला मोठं होऊन काय व्हायचंय? मला मोठं होऊन सिंगर व्हायचंय. सिंगर व्हायचंय? मी तुला गाणं शिकतेस तू? शिकत नाही पण घरच्या घरी असं बोलते वगैरे. गाणी म्हणतेस पण तुला कोणती गाणी आवडतात? मला सायलेंट सॉन्ग जास्त आवडतात. कोणती? सायलेंट म्हणजे शांत गाणी. शांत गाणी. उडती गाणी नाही आवडत किंवा गडबड गडबड असलेली? ते पण आवडतात पण शांत गाणी जास्त आवडतात. बरं, पण म्हणजे तुला सिंगरच का व्हायचं आहे, त्यासाठी तू काय करायचं काय ठरवलंयस का? असं ठरवलं वगैरे नाही. का ठरवलंस की तुला सिंगर का व्हायचं आहे? म्हणजे तुला तुझं असं कोणी प्रेरणास्थान आहे का की ज्यांच्याकडे बघून तू तसं बघून तू ठरवलंस की मला सिंगर व्हायचं आहे? नेहा कक्कर माझी प्रेरणास्थान आहे, कारण की तिला समाजात एवढा मान नव्हता पण ती तिच्या सिंगिंगच्या जोरावरच ती आज आत्ता इथपर्यंत पोहोचू शकले की तिची भरपूर इमेज आहे आता जग म्हणजे समाजासमोर. कुठचं नेहा कक्करचं एखादं प्रसिद्ध गाणं? मिले हो तुम हमको. येतं म्हणता म्हणशील? मिले हो तुम हमको बड़े नसीबों से, चुराया है मैंने किस्मत की लकीरों से. गुड. आणि तुला आता समजा एखादं हे दिलं की तुझी एक मैत्रीण आहे आणि त्या मैत्रिणीला समजा काही मुलांशी बोलताना बघितल्यामुळे तिला घरचे आता शाळेतच पाठवत नाही आहेत, हां असं अशी परिस्थिती आली की ती मुलांशी बोलते, तुझ्या वयाची मुलगी आणि तिने मुलांशी बोलते, मुलांशी मैत्री करते, म्हणून तिला आता शाळेतच पाठवणं बंद केलं की शाळेतच जायचं नाही. तर तू तिच्या घरच्यांना? बॉईजशी बोलते. हां बॉईजशी बोलते. हां तर तिच्या घरच्यांना तू काय समजावशील? जरा एक 2 मिनिटं विचार करून मग सांगितलंस तरी चालेल, पण सांग. तर ती बॉईजची मैत्री करते, आता ह्याच्यात काहीच चुकीचं मानण्यासारखं काहीच नाही आहे ना, कारण की मुलीच मैत्रिणी असाव्यात असं कुठे लिहिलेलं तर नाही आहे, नमूद केलेलं नाही आहे, त्याच्यामुळे मुलांशी मैत्री केलेलं ह्याच्यात काही वाईट नाहीच आहे. आणि असं मी तिच्या घरच्यांना समजावून सांगू शकते किंवा मुलांशी मैत्री करणं चुकीचं आहे किंवा असं म्हणजे ते आपल्याशी चुकीचं वागतात किंवा अजून काही म्हणजे कारणं असतील, मुलांशी बोलणं, मुलांसोबत फिरणं, समाजाला हे चुकीचं वाटत असेल पण असं नाही आहे की आपण मुलांशीच बोलू नये वगैरे. मुलं आता वर्ग असतो, आपण वर्गामध्ये मुलींशी मैत्री करतो पण त्याचबरोबर आपली मुलं पण मित्र असतात आणि मुलांसोबत आपण बोलतो, आपल्याला काही मदत हवी असेल तर त्यांची मदत आपण घेऊ शकतो, म्हणून मुलांशी बोलणं हे चुकीचं आहे असं मी त्यांना चुकीचं आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही असं मी त्यांना समजावून सांगेन.
आता तू पुढे जाऊन गाणं शिकणार आहेस, तर गाणं शिकण्यासाठी काय मेहनत घ्यावी लागते, तुला काही माहिती आहे, कल्पना आहे किंवा तू तसं काही? हो, वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्स द्याव्या लागतात. जसं की आता सुपरस्टार सिंगर्स वगैरे असे कॉम्पिटिशन असतात, त्याच्यामधून आपण पुढे जाऊ शकतो किंवा आपल्याला म्हणजे सिंगिंगसाठी एक मार्ग मिळू शकतो. तू नंतर, पण पहिले काय करावं लागतं? पहिले तर आपल्याला मनातली मनात आपली आवड निश्चित पाहिजे. सिंगिंग तर सिंगिंग, ड्रॉइंग तर ड्रॉइंग, स्पोर्ट्स तर स्पोर्ट्स. असं नाही की आज स्पोर्ट्स म्हणजे आपण मल्टी चॉईस पण करू शकतो, पण एखादी तरी गोष्ट अशी पाहिजे की आपलं त्याच्यावर ध्येय निश्चित पाहिजे की हे पाहिजे म्हणजे पाहिजेच आपल्याला. पण मग ते ध्येय तू ध्येय कसं निश्चित करायचं आपण आपलं? बरं, ठीक आहे, समजा तू ध्येय तू निश्चित केलं की तुला सिंगर व्हायचंय, तू आत्ता म्हणाली, तर मग त्याच्यासाठी पहिले काय करणार तू? म्हणजे सिंगिंग, आता तुला सिंगिंगमध्ये जर करिअर करायचं तर तू पहिले काय करणार? सिंगिंगची खूप प्रॅक्टिस केली पाहिजे. असं नाही वाटत तुला ते शिकलं पाहिजे आधी? हां, शिकलं पाहिजे, प्रॅक्टिस केली पाहिजे वेगवेगळे. किंवा आपण सिंगिंगमध्ये फक्त बोलणंच नाही तर आपण एखादं वाद्य शिकू शकतो. अजून आपले आपण एखादा क्लास जॉईन करून त्याच्यामधून आपले म्हणजे आपण अधिक म्हणजे जरी आपल्याला येत असलं तरी आपण अजून प्रॅक्टिस करू शकतो. म्हणजे प्रॅक्टिस करणं आणि शिकणं आणि प्रॅक्टिस करत राहणं महत्त्वाचं आहे, बरोबर आहे? काही प्रश्न विचारायचे? तुला सिंगर व्हायचंय ना मोठेपणी, तर तू जे आता म्हणालीस की तुला नेहा कक्कर तुझी रोल मॉडेल आहे, तर ती काय गाते, म्हणजे कुठला प्रकार गाते माहिती आहे तुला? नाही. ती लाईट म्युझिक गाते, बरोबर आहे? पण तुला असं वाटत नाही का की सगळ्याचं बेसिक जे आहे ते शास्त्रीय संगीत आहे, हे तुला माहिती आहे? नाही. पण तुला जर का सिंगर व्हायचं असेल तर तुला हे शास्त्रीय संगीत शिकणं ही तेवढंच महत्त्वाचं आहे, बरोबर आहे? आणि तुला त्याची प्रॅक्टिस करायला हवी, त्याच्यानंतर तू ही सगळी गाणी गाऊ शकतेस, बरोबर आहे? म्हणजे शास्त्रीय संगीत म्हणजे सारे गम पधनिसा आ हे जे काय लोक म्हणतात ना त्याला शास्त्रीय संगीत असं म्हणतात. तर ही नेहा कक्करने सुद्धा याची नक्कीच प्रॅक्टिस केली असणार आहे, तर तूही याची नक्की प्रॅक्टिस कर. थँक्यू. तुझा आवडता संगीतकार कोण? नेहा कक्कर. म्युझिक डायरेक्टर? असं म्हणजे फिक्स कोणच नाही, तरी पण एखादा कोण असेल नाव. ए आर रहमान बद्दल ऐकलंय? बरं, ओके. कुठल्याही फील्ड मध्ये जर यशस्वी व्हायचं असेल, सक्सेसफुल व्हायचं असेल, तू मोठेपणी सिंगर बन किंवा काही कर, तर ते यशस्वी होण्यासाठी एक 3-4 गोष्टी आवश्यक लागतात, तर त्या कुठल्या त्या सांगू शकशील की आय विल बी सक्सेसफुल इफ आय मी हे केलं तर मी सक्सेसफुल होईल? फर्स्ट असं की आपलं ध्येय निश्चित केलं पाहिजे. सेकंड आपण म्हणजे ध्येय निश्चित केलं आहे पण त्याच्यासाठी काय करावं हे सुचत नसेल तर आपल्यापेक्षा मोठ्यांचा किंवा आपल्या टीचर्सचा गायडन्स घेतला पाहिजे. गायडन्स घेऊन आपल्याला त्याच्या म्हणजे त्या फील्डमध्ये आपल्याला काय अजून काय प्रगती करता येईल हे बघायला पाहिजे. आणि वेगवेगळ्या कॉम्पिटिशन देऊन आपला जो कॉन्फिडन्स आहे तो वाढवायला पाहिजे. कॉम्पिटिशन अशी केली आहेस का आणि अशा वेळेला जर तुला संपूर्ण टीम घेऊन पुढे जायचं असेल तर ॲज अ लीडर म्हणून तुझ्या आत्ता सगळ्या ॲबिलिटीज स्वतः सांगतेस तर तू त्यांना कधी सांगितले आहेस का? आणि नाही तर मग त्यांच्यात नसतील तर तू बिल्डअप कशा करणार? मी असं कधी कुणाला गायडन्स वगैरे केला नाही आहे, पण जर मला सांगायचंच असेल तर मी त्यांना शांततेने किंवा म्हणजे त्यांना जसं समजेल तसं मी समजवून सांगेल. आणि जर त्यांना जर म्हणजे माझं पटत नाही तर मी त्यांना विचारेल की काय माझं चुकतं आहे का मी तुम्हाला जे सांगते तर, किंवा तुम्हाला याच्याबद्दल जास्त माहिती असेल तर तुम्ही मला पण सांगा म्हणजे ते मला पण माहिती होईल. तुला गाणं आवडतं तर तू शाळेत गाण्याच्या स्पर्धांमध्ये वगैरे भाग घेतेस?
आमच्या शाळेत जास्त गाण्याच्या स्पर्धा नसतात, पण एक दोन वेळा होता तेव्हा मी घेतलेला. किंवा गॅदरिंगमध्ये वगैरे गाणं म्हणतेस? गॅदरिंगमध्ये नाही. तुला नेहा कक्कर आवडते ना, तर तुला तिच्या गाण्यांमध्ये काय आवडतं? कुठला पार्ट, तिचा आवाज आवडतो, ती काय आवडतं? मला तिचा आवाज तर आवडतोच, पण तिच्या ज्या अदा असतात ना गाण्यामधल्या, त्या म्हणजे आता ते नाही सांगते, म्हणजे ती ज्याप्रमाणे सादर करते. हां, अदा करून नाही, म्हणजे तिच्या गाण्यामधून त्या व्यक्त आवाजातल्या अदा असतात त्या म्हणते. मग तू आता काही प्रिपेअर काही करणार आहेस? आता सादर करणं गाणंच म्हणणार आहेस? ओके, म्हण. कोमे जुनानी जलेली एक परी राणी, उतरले तोंड डोळा सुकलेले पाणी. कोमे जुनानी जलेली एक परी राणी, उतरले तोंड डोळा सुकलेले पाणी. रोजचे च आहे सारे काही आज नाही, माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही. झोपेतच घेतो तुला आज मी खुशीत, निजे तस तरी पण येशील खुशीत. सांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला, दमलेल्या बाबाची या कहाणी तुला. ना 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 ना. आटपाट नगरात गर्दी होती बारी, घामाघूम राजा करे लोकलची वारी. आटपाट नगरात गर्दी होती भारी, घामाघूम राजा करे लोकलची वारी. रोज सकाळीस राजा निघताना बोले, गोष्ट सांगायाची काल राहुनी या गेले. जमलेच नाही काल येणे मला जरी, आज परी येणार मी वेळेतच घरी. स्वप्नातल्या गावामध्ये मारू मग फेरी, खऱ्या खुऱ्या परीसाठी गोष्टी तली परी. बांधीन मी थकलेल्या हातांचा झुला, दमलेल्या बाबाची या कहाणी तुला. ना 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 ना. असा गेलो आहे बाळा पुरा अडकून, हल्ली तुला झोपेतच पाहतो दुरून. असा गेलो आहे बाळा पुरा अडकून, हल्ली तुला झोपेतच पाहतो दुरून. असा कसा बाबा देवले करायला देतो, लवकर जातो आणि उशिरानं येतो. बाळपण गेले तुझे गुजनी सटून, उरे काय तुझ्या माझ्या ओंजळी मधून. बाळपण गेले तुझे गुजनी सटून, उरे काय तुझ्या माझ्या ओंजळी मधून. जरी येते ओठी तुझ्या माझ्यासाठी हसे, नजरे तर तुझ्या काही अनोळखी दिसे. तुझ्या जगातून बाबा हरवेल का ग, मोठेपणी बाबा तुला आठवेल का ग. तुझ्या जगातून बाबा हरवेल का ग, मोठेपणी बाबा तुला आठवेल का ग. सासुराला जाता जाता उंबरठ्यामध्ये, बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये. ना 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 ना. थँक्यू. कोणाचं गाणं आहे हे? कोणी म्हटलंय? संदीप खरेने लिहिलंय आणि म्हटलंय त्यांनीच का? कोण? सलील कुलकर्णी. छान केलंस किरण. आता पुढची आपली कॅन्डिडेट आहे स्नेहा साने.
टिळक नगर शाळेची विद्यार्थिनी आहे ती, तिला पण स्कॉलरशिप मिळालेली आहे. मिळालेली आहे ना? ओके. हां, मिळाली नव्हती पण अपियर झालेली आहेस. ओके. तिला सायन्सची आवड आहे आणि तिला वक्तृत्वाची पण आवड आहे. तर वक्तृत्व स्पर्धेमध्ये वगैरे कधी भाग घेतलेला आहेस तू? हो, शाळेत जेव्हा स्पर्धा येतात तेव्हा मी भाग घेते. अशा कुठपर्यंत मी कुठच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला आहेस काही? म्हणजे पहिल्यांदा मी पाचवीत होते तेव्हा एक स्पर्धा आलेली, त्यात मी सिलेक्ट झालेली पहिल्या राऊंडला आणि लास्टपर्यंत गेलेली. अरे वा. तर आता मला सांग की चांगला वक्ता होण्यासाठी त्याच्याकडे कोणते गुण असायला हवे? त्याच्याकडे वक्तृत्व म्हणजे एक मुद्दा असेल त्यावर आपण मुद्देसूद भाषण करणे आणि ते लोकांना समजावून देणे हे एक चांगल्या वक्ताची कन्सेप्ट आहे असं मला वाटतं. असे कोण चांगले वक्ते तुला माहिती आहेत? मला वाटतं नरेंद्र मोदी हे खूप चांगले वक्ते आहेत. का ग? भाषणाला ऐकायला खूप आवडतं. अरे वा. पण काय तुला त्यांच्या भाषणातलं, नरेंद्र मोदींच्या भाषणातलं? आपल्या भारताबद्दल बोलतात. आपला भारत एक देश आहे, सगळे जाती धर्म वेगळे असले तरी आपला भारत हा एक देश आहे. त्यांचे जे काही हिंदीतले वाक्य असतात ती मला खूप काही काही वाक्य सुद्धा आवडतात. त्यांची भाषा, त्यांचे ज्या जसं बोलतात ती भाषा आवडते का? त्यांची शैली आवडते? शैली आवडते. आवाज, मी आवाजातले चढ उतार आवडतात? काय आवडतं तुला? शैली आणि आवाजातले चढ उतार हे दोन्ही आवडतात मला. आणि म्हणजे मासेसला पूर्ण अपील होईल असं ते बोलतात. आता असं कोणी लिहिलंय का की वक्ता होण्यासाठी काय करावं लागतं याच्यावर कोणी पुस्तक लिहिलेलं तुला माहितीये? माहिती नाही. हा, नाव माहिती पण आता आठवत नाही. कोणी पुस्तक आहे ना पण असं कोणी लिहिलं? तुम्ही आत्ताच्या काळात लिहिलेलं आहे का आधीच्या काळात लिहिलेलं आहे? आधीच कोणीतरी लिहिलंय. मी वक्ता कसा झालो असं पुस्तक आहे का ते? अत्रेंनी लिहिलेलं आहे, प्रसिद्ध लेखक पत्रकार आणि प्रल्हाद केशव अत्रे त्यांनी लिहिलेलं आहे. तू तुला सायन्सची पण आवड आहे आणि तू तुझ्या माहितीत लिहिलंय की तुला शास्त्रज्ञ व्हायचं आहे, बरोबर आहे? नाही असं तू का ठरवलं तुला शास्त्रज्ञ व्हायचं आणि नक्की कोणत्या म्हणजे एरियामध्ये तुला ते संशोधन किंवा सायंटिस्ट व्हायचं आहे? सायंटिस्ट म्हणजे मला असं ॲस्ट्रॉनॉट व्हायचं, म्हणजे चंद्रावर वगैरे मला जायचं आहे, इच्छा आहे. त्यासाठी मी पहिले इस्रोमध्ये जाण्याचा प्रयत्न करीन. सायन्सविषयी ज्या काही कन्सेप्ट असतील त्याआधी मी शिकून घेईन, त्याची प्रॅक्टिस करीन आणि इस्रोमध्ये जाण्याचा प्रयत्न करीन. ओके. पण मी आता ठीक आहे, मी आता तू सगळे प्रयत्न करशील पण इन जनरल सायंटिस्ट किंवा शास्त्रज्ञ होण्यासाठी कोणते गुण लागतात आता? कारण कसं आहे, आता तू बघितलं असेल की आता मिशन मंगल सिनेमा आला होता त्याच्यात, किंवा शास्त्रज्ञांचं म्हणजे रोल तरी पाहिलेत आपण अगदी जवळून. शास्त्रज्ञ कोणते बघितले? समजा तू बघितले नसेल तरी त्याच्यात एक रोल्स तू बघितलेले आहेत, तर शास्त्रज्ञ बनण्यासाठी कोणते गुण लागतात? कॉन्सन्ट्रेशन लागतं. एखादी आपण वस्तू घेतली तर ती कशी पूर्ण होईल त्याकडेच फक्त लक्ष दिलं पाहिजे, मन विचलित नसलं पाहिजे. आणि आपण एकदा आपण प्रयत्न केला पण तो असफल झाला तरी आपण प्रयत्न करत राहिलं पाहिजे जोपर्यंत आपल्याला येत नाही तोपर्यंत. सतत पाठपुरावा करत राहिलं पाहिजे, पहिल्याच प्रयत्नात यश येईल असं नाही. असं नाही, खूप प्रयत्न पण लागू शकतात. पण मग असं अशा ह्याच्यातनं निराश पण व्हायला होऊ शकतं ना? हो, पण कधी कधी होतं. पण जर का आपल्यात कॉन्फिडन्स असेल की आपल्याला नक्की पुढे कधीतरी जमेल तर आपण करू शकतो ते, कॉन्फिडन्स असलं तर. कसं बदलायचं या समजा नक्कीच आता आपल्याला समजा आज तू एक प्रयोग केलास आणि तो अयशस्वी झाला तर तुला काहीतरी तर वाटणार, तुला दुःख वाटणार, तू निराश होणार. त्या दुःखातनं तू परत बाहेर कशी येणार? तू काढणार? मी माझ्या काय चुकलं, माझ्या कुठे पॉइंट मी काय केलं व्यवस्थित नाही केलं ते आधी समजून घेईन आणि पुढे जेव्हा करीन तेव्हा ते बरोबर करण्याचा प्रयत्न करीन. गुड गुड. म्हणजे तू त्या निराशेवर मात करशील. माझं कुठे काय चुकलं ते दुरुस्त करेन. पण असंही असू शकतं ना की तुझं सगळंच बरोबर आहे असं तुला वाटू शकतं आणि तू म्हणशील की नाही सरकारने आम्हाला मदत नाही दिली म्हणून माझा प्रयोग यशस्वी झाला, माझ्याकडे पैसा नव्हता, त्या पैसा पुरवला नाही त्या प्रयोगाला म्हणून आमचा प्रयोग यशस्वी झाला, असं पण असू शकतं ना?
हो पण प्रत्येक वेळेस असंच होईल असं नाही, काही वेळेस आपली पण चूक असू शकते, सरकारची चूक असं नाही, आपल्याकडे पण काहीतरी चूक असू शकते, आपण चुकूच शकतो ना. बरोबर आहे, म्हणजे की दुसऱ्यांच्या चुका असतील तरी त्या आपण करेक्ट नाही करू शकत, पण आपल्या हातात काय आहे ते आपण करू शकतो, बघू शकतो. अरे वा, गुड, छान आहे तुझा हा विचार, खूप छान आहे. आता त्याच्याच वरनं मी तुला एक ऍक्टिव्हिटी देतो. आता समज की तुला चांद्रयान मोहीम आता झाली, त्या चांद्रयान मोहिमेचे प्रमुख कोण होते? के सिवन. तर त्यांची तुला जाऊन मुलाखत घ्यायची आहे. हां, तर तू कशी घेशील त्यांची मुलाखत ते मला दोन्ही एक तर एनॅक्ट तरी करून दाखव, किंवा कोणत्या मुद्द्यांवर कोणते प्रश्न तू त्यांना विचारशील ते प्रश्न तरी सांग. प्रश्न मी विचारीन म्हणजे तुम्ही हे कधी कराय, कसं करायचं ठरवलं, त्यासाठी तुम्हाला काय लागलं, मग ते तुम्ही प्रिपरेशन कसं केलं, तुम्ही काय वस्तू असतील त्या कुठून आणल्या, आणि मग तुम्हाला ही कन्सेप्ट कशी आली, त्याचे काहीतरी मागे रिझन असेल सायन्सचं, मग ते मला सांगा. किंवा चंद्रावर जायचं असं तुम्ही केव्हा ठरवलं हे विचारीन मी त्यांना. आणि तुम्हाला असं वाटलं का की आपण पहिल्यांदा गेलं तर ते यशस्वी होईल किंवा अयशस्वी होईल हे विचारीन. आणि अजून म्हणजे मला त्यांच्याबाबतची काही रिझन्स असतील ती मी त्यांना विचारेन, मग ते मला सांगतील, त्यामुळे मला पुढचे प्रयोग कसे करायचे ते लॉजिक पण मला कळू शकेल. आणि आता पण ती पूर्णपणे यशस्वी नाही ना झाली, 95% यशस्वी झाली, तर मग त्याच्यावर ना तू पण काय विचारू शकशील का त्यांना तू? आता ते कुठेतरी भटकत आहे पण आता ते मिळत नाही आहे, तर ते अजून त्यांचं काहीतरी मशीन होतं, ते तुम्ही कसं तयार केलं आणि त्यांना तुम्हाला कसं कळलं की हे भटकत आहे किंवा आपल्याला ते इथेच सापडत आहे किंवा दिसेल, ते मशीन कसं चालतं, कोणत्या लॉद्वारे चालतं ते विचारेन मी त्यांना. ओके, तुम्हाला चंद्रावरती पहिल्यांदा कोण गेलं होतं तुला माहिती आहे? राकेश शर्मा. आणि त्यांनी भारताचं चंद्रावरनं वर्णन काय केलं होतं? मी त्यांनी सांगितलेलं की चंद्र आपल्याला समोरून असा सरळ वाटतो पण खरं तर त्यात खड्डे आहेत, ते आपल्याला तिथे गेल्यावरच कळतं. चंद्राचं नाही, पृथ्वीवरनं भारताचं वर्णन कसं केलं होतं, कसा दिसतोय असा त्यांना प्रश्न विचारला होता, तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलं होतं माहिती आहे? नाही, पण जे ते असं आठवते मला की ते म्हणालेले की अर्धा आपला जास्तीत जास्त भाग पाण्याने व्यापलेला आहे आणि जास्तीत जास्त अर्धी जमीन आहे, मग ते बाहेरून पाणी वेगळंच दिसतं असं ते म्हणाले. तू कथक पण शिकतेस बरोबर, तर कथक क्षेत्रातले किती शिकलेस तुम्ही आधी, मुळात कथक किती शिकले? तीन परीक्षा झाल्या. तर आता असे कथक करणारे म्हणजे कथक नृत्य करणारे दिग्गजांची नावं तुला माहिती आहेत का? मला वाटतं माधुरी दीक्षित. ओके, आणि ॲक्च्युअलमध्ये ती अगदी काय सतत नृत्य हे करत नाही बरोबर आहे, पण ती शिकली आहे. पण आणखीन जे नृत्य करतात किंवा शिकवतात किंवा असे कोण आहेत दिग्गज? आमच्या जे दुधेबाई म्हणून पण आहेत त्या पण चांगल्या नृत्य करतात. ओके, बर, तुम्हाला काय विचार? इस्रोची स्थापना कोणी केली? तुला इस्रोच्या थ्रू अभ्यास करायचा ना? मग इस्रोचे संस्थापक कोण? इस्रोचा फुल फॉर्म? इंडियन सॅटेलाइट रेकॉग्नायझेशन ऑर्ग असं काहीतरी. नाही, इंडियन सॅटेलाइट स्पेस रिसर्च. स्पेस रिसर्च. बरं, एक दोन एक कथक मधली नावं येत नाही, पण सायंटिस्ट माहिती आहेत कोण कोण आहेत भारतातले वेल नोन सायंटिस्ट? कल्पना चावला. भारतात भारतातली भारतीय होती पण भारतातली नव्हती. कोण कोण आहेत महाराष्ट्रातले सांग किमान दोन जे ॲस्ट्रो ह्याच्यातले आहेत, खगोलशास्त्रज्ञ आहेत. भारतातले अब्दुल कलाम माहिती आहेत. खगोलशास्त्रातले शास्त्रज्ञ कोण इथे आपल्या महाराष्ट्रातच अगदी मुंबई जवळ आहेत?
आयुका नाव ऐकलंयस तू? आयुका नाव नाही ऐकलंय? जयंत नारळीकर. मग तेच खगोलशास्त्रज्ञ आहेत. बर, तू कोणाला आणखीन काय विचारायचं आहे? तू कथ्थक करून दाखवणार आहेस काही, काय करणार आहेस ते सांग. आणि कथ्थक मधली म्हणजे एक वंदना आहे गणपतीची, ती करते. तर मला सांगायला आवडेल, मला वाटतं बऱ्याच जणांना माहिती असेल, राकेश शर्मा जेव्हा चंद्रावरती गेले तेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या आणि त्यांनी प्रश्न असा विचारला होता की तुम्हाला भारत देश कसा दिसतोय, सारे जहां से अच्छा. सुंदर उत्तर दिलं होतं, सारे जहां से अच्छा. छान केलं स्नेहा, मस्त परफॉर्म केलंस.